हिंदू म्हटलं, हिंदू लोक म्हटलं की पहिले डोक्यात काय 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 आला तर बोलणार ना, काहीच नाही आला कधी. इकडचे काही मुस्लिम पाकिस्तानला सपोर्ट करतात, तुमचे आजण चालू ठेवा, नमाज चालू ठेवा, भोंगे लावण्याची काय गरज आहे. आपके जो होली होते है, दिवाळी होते है, वो भी बहुत ज्यादा लाउड होता है, अजान से भी ज्यादा लाउड होता है. टोपी जी मी आता घातली आहे, का घालायची असते? पाणी प्यायच्या टायमाला घालायला पाहिजे टोपी, नमाजच्या टायमाला टाकायचा. पण आता तर तुम्ही काहीच करत नाही, मग कशाला घातली? प्रत्येक आतंकवादी हा मुसलमानच का असतो? दोन गोष्टी विचारणार आहे, दोन मधली एक तुम्हाला चूज करायची. धर्म आधी का देश आधी? मोदी की राहुल? राम मंदिर का बाबरी? भारत की पाकिस्तान? राम की रावण? हमको रावण लगेगा. सकाळी सकाळी आजण जी होते ती एका ठरलेल्या सुरतच म्हटली जाते, तुम्हाला येते का म्हणता? अल्लाहू अकबर, अल्लाहू अकबर. राम राम मंडळी, मराठी किड्यामध्ये स्वागत. मंडळी, आतापर्यंत मी अनेक विषय हाताळले, पण आज खरंच एक हॉट टॉपिक हाताळणार आहे. देश स्वातंत्र्य होऊन इतकी वर्ष झाली, तरी सुद्धा आज सुद्धा आपल्याकडे हिंदू मुसलमान हा वाद कायम ऐकायला मिळतो. पण नक्की याच्यामागे मुस्लिमांची भावना काय, ते हिंदूंबद्दल काय विचार करतात, आणि मुळात मुस्लिम कम्युनिटी असते कशी, हे विचारण्यासाठी आज आम्ही पडलोय बाहेर. कारण आपण फक्त विचारच करत बसतो, कधीतरी त्यांच्याशी गप्पा मारल्या पाहिजेत, संवाद केला पाहिजे आणि समजून घेतलं पाहिजे नक्की त्यांची मतं काय. चला बघूयात कसे असतात मुसलमान आणि काय आहेत त्यांची हिंदूंबद्दलची मतं. चला, मला सांगाय सलाम वालेकुम म्हणजे काय असतं? ज्याचा अर्थ असा आहे तुम सलामत रहो, अल्लाह की तुम पर सलामती हो, तुम्ही चांगले राहा आणि देवाची कृपा हो तुमच्यावर, असा त्याचा अर्थ आहे. आणि पुढे काय म्हणतात? सलाम वालेकुम. वालेकुम सलाम, त्याचा अर्थही तोच आहे, तुम्ही बी चांगले राहा. क्या बात आहे, क्या बात आहे. ही जी टोपी आहे मी आता घातली आहे, ती का घालतो? एकतर कसं आहे, पाणी प्यायच्या टायमाला घालायला पाहिजे, जेवण करायला घालायला पाहिजे टोपी, नमाजच्या टायमाला टाकायचा, बाथरूमला जायच्या नंतर. तुम्ही काहीच करत नाही, मग कशाला घातली? डोक्याला ऊन पिन लागती त्याच्यामुळे. हे आपण असं घालतो, जेव्हा तुम्ही परमेश्वर, दॅट इज अल्लाह, दॅट इज जीजस, दॅट इज राम, तुम्ही जेव्हा एवढ्या मोठ्या व्यक्तीसमोर जातात, तुम्ही डोकं कवर करून जातात, हे रिस्पेक्ट आहे. आपली एवढी लायकी आणि अवकात नाही का आपण असं जाऊन त्यांच्यासमोर उभं राहावं? तर हे मार्क ऑफ रिस्पेक्ट, रेव्हरन्स म्हणतात याला, त्यासाठी हे घालतात आणि नमाजला आम्ही जातात. तर दिस इज अ ट्रेडिशन, इज बीन गोईंग ऑन फॉर थाउजंड ऑफ इयर्स. अजून एक गोष्ट मी बघितली की काही जण फक्त दाढी ठेवतात, मिशी ठेवत नाही, काय कारण? मिशा ठेवायची मनाई नाही आहे इस्लाम मध्ये. इसने हटाते की आपण पाणी पिते, खाना खाते, ये लगता यहाँ पे जर्म्स बैठते, पाणी के अंदर जाएंगा, खाने के डब्बे जाएंगा, अपने पेट में जाएंगा, मुंह में जाएगा, म्हणजे त्याला पाणी लागून आतमध्ये गेलं ते हराम होतं. अच्छा, आणि आणि वर असं का हराम? हराम म्हणजे काय असतं? हराम म्हणजे तर ते काय खाल्ल्याल ना खाल्ल्यासारखं आहे, ते बेकार आहे, ते काय उपयोग नाही. तुम्ही काय ठेवली आहे मम्मीशी? मी कम कम केली होती, आता वाढली 40 दिवसामध्ये ते कम करायचं. जसं आमचे प्रॉफिट मोहम्मदनी जे त्यांची लाईफस्टाईल होती ते तुम्ही फॉलो केलं तर ते सुन्नत आहे, ते नाही केलं तर तुम्ही काय नरकात जाणार नाही, ठेवलं तर म्हणजे 100% जन्नत मध्ये जाणार नाही, याच्यावरती काही प्रॉमिस नाही. मध्ये हॉट टॉपिक झालेला हिजाब का घालतात? हिजाब आता हिजाब म्हणलं तर असं आहे की या हिजाबाचं फार प्रकरण मोठं आहे की असं आहे की अबे जल्दी बोल, हिजाब घालायची काय गरज आहे असं म्हणतात की बाबा जरा ओपन माइंडेड व्हा, कशाला पाहिजे? नाही ना, हिजाब मध्ये कसं आहे, दुसरे बघत नाही, लोकांची नजर जी है ना वाईट जात नाही. आप जिस तरीके से वुमेन को देखते हो तो एक शर्म होनी चाहिए, हया होनी चाहिए. तो अगर हम दुपट्टा लेते हैं तो आपका नजरिया हमको देखने के लिए अलग हो जाएगा. अच्छा, सो दैट्स द ओनली रीजन व्हाई वी हैव टू कैरी आवरसेल्फ इन अ सर्टेन मैनर. अपन किसकी निगाह नहीं जानते, इसको तुम पर्दे में रहेंगे तुम्हारे नहीं अच्छा, तुमको बाहर घूमने से मना नहीं किया, लेडीज को फिरने से मना नहीं किया, तुम अपने आप को पैक लेके चलो, तुम सेफ रहेंगे. तुम्हारे को कोई गलत निगाह से नहीं देखे, तुम्हारी वजह से कोई दूसरे की नियत खराब नहीं, हर चीज अच्छी चले. हे तुम्ही घातलं तर बरं आहे, तुमच्या संरक्षणासाठी आहे, केलं तर बरं आहे, नाही केलं तर त्याच्यावरती काय तुम्हाला नाही 100% शिक्षा होणार नाही सर. आमच्या समाजमध्ये कंपल्सरी आहे, बॉडी वगैरे आपको नहीं दिखेगा तो फिर वो सेक्शुअल अरोजमेंट होईगा नाही, और जो शादीशुदा आदमी रहेगा तो ऐसा पैसा कभी सोचेगा भी नहीं. जब मॉडर्न झालंय किती दिवस आपण याचा विचार करत बाकी नाही. इसी अभी इस्लाम के जो पर्सनल लॉ आहे हमारे उसको तो आपण बदली नाही कर सकते, क्योंकि इस्लाम ने जो बना है वो अभी से नहीं बने, 2000 साल पहले बना है. अच्छा, उसका हम लोग चेंजेस नहीं ला सकते. अभी हमारे में एक विधवा औरत होती है जिसका अभी मर गया, वो जवान औरत है,
वो समाज में जाके कोई गलत काम नहीं करे करके हमारे में एक शादी ऐसा दिया है बाबा, यू हैव टू टेक परमिशन फ्रॉम योर फर्स्ट वाइफ, पहले औरत से आपका परमिशन लो, उस बच्ची को कोई गलत नगर से नहीं देखे, उसको तुम संभाल सकते, तुम्हारी आमदनी उतनी है तो तुम उसको शादी कर। तो अभी हमारे में कुछ कुछ लोग ऐसा है टाइम पास के लिए भी शादी कर रहे हैं, एंजॉयमेंट के लिए भी शादी कर रहे हैं। एक आजान जे म्हणण्याची पद्धत आहे ती आजान म्हणजे एकदम पोटातून म्हणताना मी कायम बघत असतो, असं एवढं आतून म्हणण्याची काय गरज आहे? लोकांना झोपेमध्ये चांगलं वाटावं, झोपेमधील लोक उठून बसून त्यांच्या मनाला चांगलं वाटावं, ते कोणत्या टेन्शन मध्ये झोपलेले आहेत कोणत्या नाही आहे त्याला चांगलं वाटावं, त्याच्यामुळे ते आवाज सुरेली चांगल्या ह्याच्यामध्ये काढावं लागतंय। तुम्हाला येते का म्हणता? येत आहे, एकच बोल, अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। काय करायचं, भोंगे कशाला लावता? तुम्हाला जर का आजार म्हणायची आहे तर तुम्ही शांततेत म्हणा, सगळ्यांना मेसेज करा, बोलवायचं असेल तर भोंगे लावण्याची काय गरज आहे? का मुद्दामून हिंदूंना डॉमिनन्स दाखवण्यासाठी हे भोंगे लावतो? लोकांना आवाज यायला पाहिजे ना। मग ते बाकीचे म्हणतील आम्ही पण लावतो स्पीकर, मग विचार आहे का पोरगा अभ्यासाला बसले त्यांनी काय करायचं? आपकी जो होली होते दिवाली होते आप लोगों भी इतना सारा जो लाउड स्पीकर्स लगाते हैं वो भी बहुत ज्यादा लाउड होता है, अजान से भी ज्यादा लाउड होता है, राइट? लेकिन हर रोज नहीं लगाते, ये भी उस पे है। पर ये भी सिर्फ लेट्स से 5 टाइम लगाते हैं, इट्स जस्ट अबाउट 1-1.5 मिनट, नॉट मोर देन दैट। तो उसमें आपको लगता है कि इतना कुछ ज्यादा प्रॉब्लम हो सकती है आपके पढ़ाई में? बेसिकली स्पीकर हे जे आहे ना हे न्यूसेंस फॅक्टर आहे कुठल्याही धर्माचा असो। कधी आपण जसं नाही का फॉर एन्व्हायरमेंट इज नॉट गुड, एन्व्हायरमेंटचं कधी आपण काळजी घेतली तर कुठल्याही समाजाचा असो तर भोंगे आणि हे दुष्टकरण करू नये। भोंगे लावायची आपल्याला गरज पण नाही आहे, तुम्हाला टायमिंग दिली आहे नमाज ह्या टायमिंगला आहे, तुम्ही जा। आता मंदिरमध्ये पण घंटा आहे बरोबर, चर्चमध्ये पण मोठमोठे घंटे आहेत बरोबर, पण आमचं ऑब्जेक्शन कशाला? आणि जर कधी ते बंद जरी झालं तरी तुम्हाला टायमिंग माहिती आहे, तुमचे नमाजेचा टायमिंग आहे, तुम्ही जाऊ शकता, नॉट कंपल्सरी। थोडक्यात भोंगा कंपल्सरी असलंच पाहिजे असं काही कंपल्सरी तसं नाही, जरुरी नाही। असं म्हणतात की मुसलमानांना हिंदू मुली पटवण्याचे पैसे मिळतात, खरंय का? नाही नाही नाही, चुकीचं आहे, चुकीचं आहे, हे सगळं खोटं आहे, हे सगळं खोटं आहे। रेट ठरलेले असतात? नाही 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 नाही, हे सगळं जे काय प्रश्न असतात की भाई मुसलमान ना पैसे मिळतात किंवा हिंदूंच्या मुलीला छेडा किंवा मुसलमानाच्या हिंदूंच्या मुलांना पैसे मिळतात की मुसलमानाच्या मुलींना छेडा, हे सगळं चुकीचं आहे। तुला असं काही पैशांची ऑफर वगैरे नाही ना? नाही बाबा, असं काही नाही आले आता। पण मग हे लव जिहाद वगैरे खरं असतं का? नाही, असं काही नसतं, आतापर्यंत आपण कधी डोळ्याने बघितलं नाही, ऐकले। लव जिहादचं जे तुम्ही अँगल काढलं होता त्यामध्ये 100% 2-3-4% सत्य असतील, पण 95% हे जे प्रेम होतात मुली आणि मुलांमध्ये, मला असं वाटतं 95% इज जेन्युइन, 3-4% काही असतील लोक म्हणजे जे म्हणतात ते सडीवी सोचवाले लोक असतात, त्यांना वाटतं एका हिंदूला मी मुसलमान केलं तर मला जन्नत माझ्यावरती मुकम्मल आहे। मेरे जो मिडल भाई है उन्होंने हिंदू से शादी की है, शी बिलॉन्ग्स फ्रॉम यूपी and she is absolutely very liberal, wo apna dharm manti hai, hum use respect karte hain, lekin unko paise nahi mile, of course not। to ye kaun phaila raha hai sab kuch pata nahi, bol nahi sakte, but agar aisa phaila rahe to inko education ki zyada zarurat hai। jeva hindu musalmananacha vishay yeto ek charcha ashi pan hote ki hindun madhe kevda jati ahet, मुसलमानांमध्ये जातच नाहीये, किती खरं आहे? मुसलमानांमध्ये पण जाती असतात का नसतात? पंत असतात, पण ते पंत म्हणून एक नावाला आहे, पण सगळे एकत्रित कुटुंब आहे ते पंतही, सगळे वेगळे वेगळ्या पद्धतीने ते नमाज पाडतात, वेगवेगळ्या पद्धतीने पूजा पाठ करतात, काय काय वेगळे वेगळे त्या पद्धतीचे त्यांचे मार्ग आहेत। इस्लाम मध्ये दोन बेसिक समाज आहे, एक सुन्नी आणि एक शिया। जसे जसे प्रॉफिट्स आले, जसे जसे हुजूर पैगंबरचे जे फॉलोअर्स होते, काही लोक म्हणतात हजरत अली इज द प्रॉफिट आणि हजरत अलीला मानतात, त्याला मानणारे शिया आहे, हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लमला मानणारे सुन्नी आहे, पण दोघांचा तुम्ही कधी बघितलं तर कुराण एक आहे, कुराण वेगवेगळे नाही। तसं इथं अल्लाह एक आहे, परमेश्वर एक आहे, म्हणजे ते जात पंत सगळीकडे सगळेच असतात, पण तो एक माणूस म्हणून त्याने जन्म घेतला हा विचार कोणाला येत नाही। मला सांगा, दोन माणसं आहेत, उपाशी माणसं आहेत, एक हिंदू एक मुस्लिम आहे,
आणि तुमच्याकडे एक भाकरी तुम्हाला दोघांपैकी एकालाच द्यायची आहे, तर कोणाला द्या? आम्ही कशाला एकाला देऊ? आम्ही अर्धी वाटून देऊ ना, आमच्या समोर ते म्हणतो मिल वाटते खाणे काय. दोघांना दोघांना भाकर देणार आहे मी. आणि पहिलं त्याला देणार आहे मी, त्या मराठ्याला देणार आहे मी. मुसलमान हिंदू कडे बघायचं नाही, माणूस पशी बसायचं बघायचं. हिंदू मित्र आहेत तुमचे? लय मित्र आहे, लय शेतकरी लोक लय मित्र आहे. आणि मी सातारा जिल्ह्याचा राहणारा माणूस आहे. छत्रपतींचे किती कौतुक करावं, छत्रपतींच्या गावाचा आहे मी. छत्रपती आमच्या गावाचे आहेत. आमचे सातारला एकत्रित राहतात. बरोबर. बाजारला आम्ही जातो सगळे मिळून. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना, सगळे एकत्रित आपण राहूया, नको जात पंत. मुसलमान मुसलमानच्या घरामध्ये जन्म झाला तर तो मशिदीमध्ये नमाज पाडायला जातो. आणि मराठाच्या घरामध्ये तो मराठी जन्म झाला, त्याला मंदिरात पाठवलं जातं. मंदिरात पाठवणारे त्याचे आईबाप आणि मशिदीत पाठवणारे त्याचे आईबाप. हिंदू मुसलमान कोणी बनवलं तुम्ही? आम्ही शेवटी तो माणूस होऊनच जन्म झाला त्याचा. आता एक रॅपिड फायर राऊंड खेळू. याच्यामध्ये तुम्हाला दोन ऑप्शन आहेत आणि एक चूज करायचं आहे. नरेंद्र मोदी की राहुल गांधी? तिसरा आज भी क्यों नहीं, मोदी राहुल गांधी. मैं चूज करूंगा मोदी को. मोदी? राहुल. नरेंद्र मोदी. क्या बात कर रही हो, क्यों? बिकॉज बेचारे राहुल गांधी घूम रहे हैं यहाँ पे वहाँ पे मुसलमानों का वोट लेने ना. वो तो घूम ही रहे हैं, वो तो कब से घूम रहे हैं और सबको घुमा रहे हैं. माला तर चांगला माणूस पाहिजे मला. मोदी नको, मोदी का गांधी नकोच आहे मला. ती दोघं मी नको आहे मला. मला चांगला माणूस की ज्या दृष्टीने आपल्या देशाचं राज्य चालवणारा पाहिजे. तुम्हाला चालवायला लागेल. चालू शकतो आम्ही. कधी चालवायचे? आता तिकीट मिळत नाही ना. झालं कलाम की कसाब? कलाम. कलाम. अच्छा, कलाम के नाम के मिसाइल है और कसाब के नाम के यहाँ पर कब्रस्तान है. अब्दुल कलाम इज एक्सेलेंट जेंटलमैन. उन्होंने मुस्लिम रह के इंडिया को अग्नि मिसाइल बना के दिया. उन्होंने ये सोचा नहीं कि मेरा पड़ोसी मुसलमान भाई है मेरा. वो बोला कंट्री मेरा फर्स्ट. कलाम के अफजल गुरु? अबे ऐसा है, वो दोनों को भी अच्छा बोलेंगे तो अच्छा है, लेकिन अफजल गुरु ऐसा बोले. अफजल गुरु तो आतंकवादी है करके उनको फांसी दे दी है. अरे बाबा, वो सच्चा क्या है? सच्चाई को दबाया गया. अफजल गुरु का सच्चाई को दबाया गया और उसके ऊपर ताकत से उसको मार दिया गया, खत्म हो गई बात. उर्दू भाषा की मराठी भाषा? मी मराठी, महाराष्ट्र राहणार मराठी. हम यहाँ पे रह रहे तो हमारे लिए मराठी चलती, तो मराठी भाषा महाराष्ट्र मध्य मराठी बोलना. के भारत के पाकिस्तान? भारत. भारत 100%. ये कैसा सवाल था? सवाल ही नहीं उठता, कोई दूसरा ऑप्शन है. दोनों हमारे एक ही चाहिए. वो ही भारत पाकिस्तान सर. हिंदुस्तान की सरजमी है और हिंदुस्तान पाकिस्तान की सरजमी है. अखंड भारत व्हायला पाहिजे का? अखंड भारत व्हायला पाहिजे. योगी की ओवेसी? योगी भी डेंजर है, ओवेसी भी डेंजर है. जो दोनों को भड़काते हैं, दोनों भी नहीं मांगता. ओवेसी. ओवेसी नहीं, हमको तो योगी ओवेसी नहीं लगेगा. ओवेसी तो डिवाइड एंड रूल कर रहा है. 100% योगी. सलमान खान के अक्षय कुमार? अक्षय कुमार. अक्षय कुमार. सलमान खान. सलमान खान गणपति की भी पूजा करता है और मुसलमानों का रहनुमा भी है. एक्सेप्टेंस बाय ऑल, दैट इज सलमान खान. धर्म आदि है तो का देश आदि है तो? आदि देश है तो. सबसे पहले देश आता, धर्म उसके बाद. देश आदि, धर्म नंतर. देश, देश सुरक्षित है तो तुम धर्म प्रैक्टिस कर सकते. हमारे पैगंबर ने बोला है कि अपने वतन से अपना जो है वफादारी से के साथ रहो, वतन से गद्दारी मत करो. अभी मैं वॉर पे कभी जाऊंगा तो मैं ये थोड़ी सोचूंगा वो पाकिस्तानी मेरा भाई है, गोली मत चलो. मैं तो दोस्त गोली मारूंगा, क्योंकि मेरे दोस्त को मुझे परिचित करना है, जीत करना है. वहाँ मेरा तिरंगी झंडा लगा क्या आना है. राम मंदिर की बाबरी? इसके अंदर तो मुसलमान जाएंगे मस्जिद में, अपना हिंदू भाई जाएंगे मंदिर में. राम मंदिर बाबरी नव्हतीच. बाबर हा कोणाचा आई वडील बाप नाही. राम मंदिर हा इथलं मूळ स्थान आहे. दोघ असं कसं काय असंच होत आहे हिंदुस्थान मध्ये? असंच आहे राम मंदिर भी आणि बाबरी भी. बरं, भी मंदिर भी. राम की रावण? राम. राम. हो रावण नाही मागता, हो रामाचा आहे. भगवानी चाहिए, राक्षस कुछ चाहिए बताओ ना. राक्षस तो वैसे भी हंसारी राक्षस बन गया आजकल. आप लोग रावण चलेगा, हमको रावण लगेगा. हमको रावण चलेगा. राम नको. राम नको. अभी राम ठंडा है, ठंडा रहने से ही आते आफत आ गई ना सब. बघा कसं माहिती आहे का, मी तुम्हाला सांगतो. ऍक्च्युली राम वॉज अ व्हेरी गुड पर्सन. उन्होंने कभी समाज के लिए बोलो, देश के लिए बोलो, गलत काम नहीं किया. रावण ने वस्त्र हरण किया, बहुत गड़बड़ किया हमारे कंट्री में. हमको राम नहीं चलेगा. बट वाई रावण पाहिजे वस्त्र हरण? नहीं, वाई आई सेड रावण. अगर हमारे को इस सेंचुरी के अंदर जैसा मोदी साहब मिले कि सबको टाइट करने वो, ऐसा एक टाइट हमको लीडर मिला ना, ये देश का निश्चित डेवलपमेंट होगा, नहीं तो बहुत मुश्किल है.
हिंदू म्हटलं, हिंदू लोक म्हटलं की पहिले डोक्यात काय काय? हिंदुइझम इज अ व्हेरी प्युअर, व्हेरी जस्ट, फेअर अँड अ स्ट्रेट फॉरवर्ड रिलीजन बेसिकली. हिंदू म्हणलं की आम्हाला तर, मला तर चांगलं वाटतं. आपण लहानपासून आपल्या डोक्यात कधीच काय नाही आलं, काय आला तर बोलणार ना, काहीच नाही आलं कधी पण. ओके, आपले माणूस आहे, ते आपल्या देशाचे लोक आहे. माझे तर लय संबंध चांगले आहे शेतकरी बरोबर, लय बोलणं चांगलं आहे. बसन तिच्या घरी जेवण जात करतो मी, जात माझं गाव सगळं हिंदू लोकांचंच आहे, मला चांगलं वाटतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी तर काय पठाण लोकांना चांगला इस्लाम शिकवला, चांगल्या गोष्टी शिकवल्या. एक असा राजा की ज्याच्या फौजेमध्ये मुसलमानांची सगळी फौज होती. जरा अभ्यास करा, विज्ञानाच्या शाळेमध्ये गेले नाही का तुम्ही? नॉन सेन्स. हिंदू इज व्हेरी, सगळे शांत स्वभावचे लोक आहेत. अँड हिंदू लोक धर्माचे चांगले लोक आहेत. सगळे माणसं त्यांचे चांगली माणसं आहेत. आपल्याला त्याच्याबद्दल, धर्माबद्दल त्यांच्याशी काही वाद नाही आहे. त्यांच्याबद्दल हिंदू धर्म शांती का पैगाम आहे. हिंदू धर्म झगडेवाला समाज नाही आहे. हिंदू लोक अच्छे आहे. आता पाकिस्तानमध्ये तुम्ही गेले तिकडे ख्रिश्चन लोकांना मारतात, ते लोक आमचे लोक मारतात. तर त्याबद्दल ती सरकारने काय केली काय नाही केली, तसं आपल्या भारतामध्ये नाही आहे. हिंदू लोकांनी कधी त्रास दिला नाही आपल्या लोकांना. हिंदू समाज इज वन ऑफ द बेस्ट समाज, शांतीचा समाज आहे. आणि आमच्या मुसलमानमध्ये इलिटरेसी फार आहेत, एज्युकेशन नाही आहे. लिटरेसी आएगी तो लोगों के दिमाग खुलेंगे, ओपन माइंडेड होगा और वो तरीके से चले. अशा तीन गोष्टी सांगा ज्या हिंदूंच्या आहेत पण तुम्हाला आवडतात मुसलमान असून. सगळं आवड गेले घरी गेले की पहिले पाणी देतात आम्हाला, बसवतात. बरोबर. हा, आणि आम्हाला माल भी उधार देतात. आमच्यावर विश्वास आहे त्यांचा. किती किती पैशाचा माल असून द्या, जाओ तुम्ही पैसे आणून नंतर द्या, काय लिखापडी काय करत नाही, तुमच्यावर विश्वास आहे म्हणून. माणुसकीच्या दृष्टीने ते राहतात आमच्यापाशी, आमच्यामध्ये, हिंदुस्थानामध्ये. आपण त्यांच्याशी राहतो, आम्ही राहतो त्यांच्याशी. हेच एक माणुसकी आहे. सगळ्यांचे एकमेकांचे गुण चांगलेच आहेत. की आपके जो व्हॅल्यू सिस्टम है, जहां से आप आते हो, आपका जो बेस है वो मुझे ज्यादा पसंद आहे. हिंदूंमध्ये तीन गोष्ट कसं आहे, त्यांचं एक राहणं, त्यांची एक भाषा, एक भाषा आणि त्यांचा कल्चर. म्हणजे छोट्या मोठ्यांना ते हात जोडून पाय पडून बोलणारे लोक आहेत. तुमचे हिंदू मित्र आहेत? आहेत ना, खूप आहे माझे हिंदू मित्र. 90% माझे हिंदू मित्र आहेत. ते दंगली झाल्या तर तुम्ही त्यांच्या घराला जाणार? कशाला जाऊ आम्ही, ते आमचे बंधू आहेत, माझे भाऊ येते. मी कशाला त्यांच्या घर जाऊ? मला सांगा, हिंदू आणि मुसलमान मध्ये कॉमन गोष्टी कुठल्या वाटतात? कॉमन गोष्टी सगळ्यात मला चांगलं वाटतात. सगळे एकत्रित मिळून राहतात, सगळे एकत्रित गोष्टी करतात, एकमेकाला आमंत्रण देतात, एकमेकाच्या. दिवाळी साजरी करता का तुम्ही? हो, दिवाळी आमच्या गावामध्ये आम्ही लाडू करंजा वगैरे सगळं बनवतो. आणि हिंदू लोक सुद्धा शिरकुर्मा बनवतात रमजानमध्ये. एक दूसरो को, बड़ो को, छोटो को रिस्पेक्ट देना, वो कल्चर इज ऑलमोस्ट द सेम. सगळे गोष्ट आपण जर विचार केलं तर एव्हरीथिंग इज कॉमन. बट तुमच्या मनामध्ये अगर जर तुम्ही असा विचार केलं की बाबा हे आमच्या देशाचे दुश्मन आहेत, तर आपली एकी कधी होणार नाही. आपलं तर रक्त लाल आहे, मुसलमानाचं रक्त लाल आहे. फक्त फेथ, फेथ वेगळं आहे. वरती जाण्याचा मार्ग वेगळा आहे, पण ठिकाण एकच आहे. जेव्हा इंडिया पाकिस्तानची मॅच असते तेव्हा इकडचे मुस्लिम, काही मुस्लिम आहे, पाकिस्तानला सपोर्ट करतात, खरं आहे का? नाही नाही, कसं करणार आपल्या देशातले लोक? आपण आपले आपले हे करणार, कोण सपोर्ट करणार? ह्यांचंच गाणं असतं दुश्मनाचं, हे जे स्वार्थी असतात ना, हेच फटाकडे उडवतात आणि हेच करतात आणि नाव घेतात मुसलमान लोकांना. असं कधी होत असेल ना साहेब, मी तो म्हणतात त्यांना नाही का लात मारून पाकिस्तानमध्ये पाठवावं. हे गद्दारांची भारताला आवश्यकता नाही. प्रत्येक आतंकवादी हा मुसलमानच का असतो? सांगणाऱ्यांनी सांगितलं म्हणून का ते खरं असतं का? खरं नसतं ते. दुश्मनी काढायची ना, मग त्याच्यावर काही आळ लावू शकतो आपण. पण ते आतंकवादी असणं बरोबर आहे का चूक आहे? हवा आतंकवादी काय आहेच नाही आतंकवादी, हेच आतंकवादी, हेच स्वार्थी. आता काय 26/11 आपल्या इथं मुंबईला आलेले, त्यांचं काय बोलायचं? मग काय आलेले, ते कोण आलेले, कोण नाही, ती चौकशी नीट करा. ते खरे मुसलमान नाही का? छे छे, गलत इन्सान टेररिस्ट रहता. हा, मुसलमान टेररिस्ट नहीं रहता, गलत इन्सान टेररिस्ट रहता. जो किसी का खून करता वो मुसलमान हो नहीं सकता. मला सांगा, या देशात मुसलमान सुरक्षित नाही आहेत असं काही जण म्हणतात, खरं आहे का? नाही नाही, खरं नाही आहे ना सुरक्षित. इधर मुसलमान सेफ आहे, वहां नहीं है, वहां आपसी झगडे बहुत. काय जास्त सुरक्षित वाटतंय आता? पाकिस्तानच जास्त सुरक्षित वाटेल तुम्हाला का भारतात? भारतात लोक म्हणतात काय काय जण की हे जे मुसलमान कम्युनिटी आहे ना, ती अँटी इंडियन आहे, ती राष्ट्रीय नाही आहे, त्यांना देशावर प्रेम नाही, असं का? मैं ऐसे लोगों को बोलूंगी कि आप थोड़ा जाके पढ़ाई लिखाई करिए. आता एवढे एवढे मोठे मोठे लोक जागे, राजा अब्दुल कलाम वगैरे, हे पण एक मुस्लिम होते. याचा अर्थ थोडी की मुस्लिमांना आपल्या देशावर प्रेम नाही. मी तर सांगतो, मला शोधून दाखवा सर. मी तर डंके की चोट पे बोलता हूँ, जितना पैशनेट हिंदू है ना, उतना पैशनेट इंडिया के लिए मुसलमान भी है सर.
क्योंकि आज़ादी की लड़ाई में खांदे को खांदा रख के सर हमने लड़ा है, और ये आपका मेरा नहीं, ये हमारा देश है। और मैं आपको डंके के चोट पे बोलता हूँ, मुसलमान ये देश का अंग है, हिंदुइज्म हिंदुस्तान मुसलमान के बगैर अधूरा है। आज सबसे ज़्यादा जो है कब्रें जो शहीद हुई हुई है वो मुसलमानों की। आज देश की आज़ादी में मुसलमानों का भी कॉन्ट्रीब्यूशन है, और मुसलमान पैदा ही ज़मीन में जाने के लिए होता है। तो ये हमारी ज़मीन है, हम तो भाई इधर बड़े हुए हैं, इधर ही गढ़ेंगे। आज देश में कभी आ चाहे हम सबसे पहले अपनी छाती लेके खड़े हो जाएंगे। तुम्ही बाहर गेले वर तुम्ही हे म्हणणार नाही की मी मराठा आहे, मी बॅकवर्ड क्लासचा माणूस आहे, मी हिंदू आहे, हे तुम्ही बोलणार नाही। ते हिंदू असाल, ख्रिश्चन असाल, मुस्लिम असाल, तुम्हाला ते काय विचारतात? आर यू फ्रॉम इंडिया? यस, आय एम फ्रॉम इंडिया, आय एम एन इंडियन। पाकिस्तान आणि भारत हे दोन देश जेव्हा वेगळे होत होते, कन्वर्जन होत होतं, तेव्हा असं म्हटलं जातं की मुसलमानांनी खूप अत्याचार केले, अत्यंत मोठ्या प्रमाणात बलात्कार केले गेले बायकांवर। सेपरेशन अँड पार्टिशन हे जे झालं ना, एवढा मोठा दुःखाची गोष्ट लोकांनी कधीच बघितली नाही। आज जे लोक रडतात, आज लोकांच्या मनात जे वेष आणि जे हेट्रेड आहे ना सर, ते पार्टिशनमुळे आहे। झालं 100% झालं, जेव्हा इथले लोक तिथं जात होते, तिथले लोक इथं येत होते, ज्या त्यांच्यावरती झालं, काश्मीरी पंडितांवरती झालं, कलकत्तामध्ये जे झालं, कराची, रावलपिंडी, जबलपूर, जोधपूरमध्ये जे झालं, जनियनवाला बाग सर, हे एवढं खराब गोष्ट झाली। त्या काळ असं होतं की इस्लामिक आक्रमण झाली आणि त्याच्यानंतर हिंदूंवर खूप अन्याय झाला असं म्हणतात। ते खरं आहे, ती इस्ट्री आहे ती। जरा आपण खायबर पास, बोलन पास, अफगाणिस्तान हे सगळे भारतामध्ये इकडे आले आपले इथं, आणि लोकांनी खूप हल्ला करून आपल्या लोकांना कन्वर्ट केलेले आहेत। जे आपले मुसलमान आता भारतामध्ये सगळे नॉन हिंदू, तुम्ही पण कन्वर्ट झाला असं नॅचरल 100% आमची सातवी आठवी पिढी जर धरली सगळं कन्वर्ट झालेले आहेत। आधी आम्ही सगळे हिंदू लोक आहेत, 100% हिंदू लोक आहेत। परत हिंदू का नाही होणार का तुम्हाला माहिती आहे? आता कसं आहे, आता ते धर्म आता ते रक्तामध्ये आमचे आलेले आहेत, तर आम्ही नाही होऊ शकत। आता आता ते लोकांकडून गेलं तर आमच्या त्याच्यामध्ये काही चूक नाही आहे साहेब। आता माझी सातवी पिढी आहे, सातवी पिढीमध्ये मी कशाला माझा धर्म चेंज करू? खरा हिंदू कोण वाटतो? खरा हिंदू कुणाच्या कपाळावर लिवलेला नाही आहे जन्म झाल्यानंतर। का तू हिंदू आहे म्हणून त्याच्या कपाळावर लिवलेला आहे का? नाहीये। तो मुसलमान त्याच्या घरामध्ये तो जन्म झाला, त्याच्या काय कपाळावर लिहिलंय का हा मुसलमान आहे म्हणून? जे माणूस माणुसकी पाळतो आणि जे माणूस अल्लाने दाखवलेला मार्ग पाळतो तो खरा मुसलमान। आणि जे हिंदू जे प्रभू श्री रामच्या चरणी आपलं नतमस्तक होऊन त्यांची शिकवण आणि त्यांची लाईफस्टाईल फॉलो करतो तो खरा हिंदू। देर इज नो बायफर्केशन, त्यामध्ये अगर मगर बिलकुल नाही आहे। हिंदूंवर जर का प्रेम व्यक्त करायचं असेल तर कसं करावं? अनेक जण व्हिडिओ बघतात। दिवाळी, दिवा में अली है, रमजान में राम है, और अगर आप इसको अलग करेंगे ना सर, ये देश बदनाम है। मंडळी बघताय ना, खरं तर एखाद्या कम्युनिटीबद्दल आपण कुठलं तरी ऐकतो आणि अंदाज बांधायला सुरुवात करतो, पण मुळात आपण कधीतरी त्यांच्याशी जाऊन बोललोय का, त्यांना समजून घेतलंय का, लक्षात घेतलंय का नक्की मुद्दे काय? असो, या सगळ्या प्रकरणामध्ये मला बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य आठवतं की सगळ्यात आधी आम्ही भारतीय आहोत। आणि जर का असं असेल तर आपली जात, आपला धर्म आपल्याला घरात ठेवायला हवा, आणि जेव्हा आपण बाहेर पडतो तेव्हा आपण भारतीय आहोत याचं भान आपल्याला असलं पाहिजे। असो, असाच एक दुसरा व्हिडिओ म्हणजे हिंदूंना मुसलमानांबद्दल काय वाटतं हे जर का तुम्हाला ऐकायचं असेल तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा। या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, आणि सगळ्यात महत्त्वाचं kidepass.com जा आणि आमचे भरमसाठ असे टी शर्ट्स आहेत वेगवेगळ्या डिझाईनचे, ते विकत घ्या, एन्जॉय करा, भेटत राहू। बाय बाय। फंबल मारला पण घ्या ना समजून, म्हणजे किती टॅग करायचे मी। चला, नरेंद्र मोदी आवडतात तसे तुम्हाला? अहो आवडतात म्हणलं तर कसं आहे, आवडायलाच पाहिजे ना पंतप्रधान देशाचे। कसं काय असं ना, आपलं एखादं लेकरू जर असं जर काय गुन्हेगार असलं काय तर त्याला फेकू देतो का आपण? आपलं लेकरू म्हणजे? अहो माझ्या लेकराचे एक मी तुम्हाला हे उदाहरण दिलंय। अच्छा, देशाचं एक लेकरूच आहे ना ते, आपल्या नरेंद्र मोदी हे देशाचं लेकरू, देशाचं लेकरूच आहे ना ते, देशाचं इथं जन्म झालेला आहे त्यांचा। थोडंफार काय ते चुके जर केले असेल तर त्यांनी मागं पुढं बघून जरा थोडस जरा चौथी समजून घ्यायचं त्यांनी, मग ते येतील निवडून, नाहीतर मग आमच्या आहेत गांधी। आपकी बार, आपकी बार, बोलो कोण आहे? राहुल गांधी।